तेव्हा शिवसेना भाजपतला सत्ता संघर्ष नव्या वळणावरती येऊन ठेपलाय. भाजपनं कठोर भूमिका घेतल्यानं शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झालाय. त्यामुळे सत्ता स्थापनेत नाईलाज असतो एकमेकांसोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या पदरात नेमकं काय पडणार हा प्रश्नच आहे. भाजप सेनेतला सत्ता संघर्ष टोकाला, सेनेची कवाडं बंद, भाजप ही ताठर. मुख्यमंत्री पदावर चर्चा नाही, भाजप ठाम. सेनेला गृह खातं, नगरविकास खातं नाही. निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीला मदत. कोण काय बोलत आहे याच्यावर मी बिलकुल रिएक्शन देणार नाही. भाजप मधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल. आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत. महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल असं मुख्यमंत्री ठामपणे सांगत असले तरी सत्ता स्थापनेचा संघर्ष मात्र टोकाला पोहोचलाय. दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्यानंतर भाजपनं सेनेला शिंगावर घेण्याचं ठरवल्याचं दिसतंय. शिवसेनेनं चर्चेची कवाडं बंद केल्यानं भाजपनं ही ताठर भूमिका घेतली आहे. जोपर्यंत सेना चर्चेची दारं किलकिली करत नाही तोपर्यंत पुढाकार न घेण्याचं भाजपनं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सेनेची नजर गृह आणि नगरविकास या महत्वाच्या खात्यांवर आहे, पण ते न देण्याची खुणगाठ भाजपनं बांधल्याचं समजतंय. तसंच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सेना करत असली तरी मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाच करायची नाही यावर भाजप ठाम आहे. या युतीची मुहूर्तमेळ रवली ती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी. त्याच वेळेस फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील. सेनेच्या आक्रमक भूमिकेला शांत राहून उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी टोकाची युती होणार नाही याबद्दल भाजप नेत्यांना दांडगा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना युती निवडणुकीमध्ये एकत्र लढली. जनादेश लोकांनी आमच्या बाजूने दिला तेव्हा जनमताचा आदर करणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे. उशीर झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी लवकरात लवकर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू. इतकंच नाही तर सेनेमुळेच आपल्या 12 ते 15 जागा गेल्या, निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत केली असा भाजपला संशय असल्याची सूत्रांची माहिती. या सर्व संशय कल्लोळामुळे शपथविधीचा मुहूर्त जवळ येत असला तरी सेना भाजपमधली चर्चेची कवाडं किलकिली व्हायला तयार नाही. फुटबॉलमध्ये तगडा स्पर्धक समोरच्याला 55 वर पंच मारण्याची संधी देतो आणि तो दमला की शेवटचा घाव घालतो, तशी भूमिका भाजपनं तर घेतली नाही ना. हे सेना आगामी काळात अजून तरी किती पंच मारते यावर ठरेल. प्रशांत लीला रामदास, News18 लोकमत, नवी दिल्ली. आणि यानंतर नवी दिल्ली